दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आज सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी कामगार विरोधी धोरणांच्या विरुद्ध 4 ऑक्टोबर रोजी पहिल्या पाळीपासून कामगारांनी बेमुदत संप पुकारलाय। या संपाच्या प्रमुख मागण्या, सिन्नर नगर परिषद मधील सर्व कंत्राटी कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार समान कामाला समान वेतन व लाभ लागू करावा, तोपर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाच्या किमान वेतन अधिनियमानुसार किमान वेतन त्वरित लागू करावे। सिन्नर नगर परिषद मधील सर्व कामगारांना युनिफॉर्म, गनबूट, झाडू, हँडग्लोव्ज, फावडे इत्यादींसह सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात। सिन्नर नगर परिषद मधील सर्व कामगारांना PFESIC त्वरित लागू करावे। सिन्नर नगर परिषद मधील घंटागाडी वाहन नादुरुस्त असल्यामुळे कामगारांना काम करण्यास अडचण येत आहे। सर्व घंटागाडी वाहन त्वरित दुरुस्त कराव्यात। सर्व महिला कामगारांना महिन्याचे 26 दिवस काम दिले पाहिजे। सर्व सफाई कामगारांना दरवर्षी बोनस ऑफ वेजेस ऍक्टनुसार बोनस मिळाला पाहिजे। सर्व कामगारांना सणांच्या सुट्ट्या देण्यात याव्या, तसेच सर्व कामगारांना दर महिन्याला 7 तारखेच्या आत पगार मिळायला पाहिजे, अशा काही प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। यावेळी काही कर्मचाऱ्यांनी आपले मत देखील व्यक्त केले। आमच्या आता किमान वेतनाची मागणी, समान काम समान वेतन आम्हाला मिळावा, तरी आम्ही जवळजवळ महिन्यापूर्वी संप केला होता। आता आम्ही खासदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का तुमचं लवकरात लवकर तुमचं काम मार्गी लागेल, पण प्रशासनाने आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही। आम्हाला दुसऱ्यांदी आता संपावं बसायची पाळी आली, असं किती दिवस चालणार आहे? आम्हाला जी तळमळ आहे ती प्रशासन आमच्याबद्दल काही रिस्पॉन्सच देत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी, जी नागरिकांना जी आमच्यापासून तकलीफ झाली असेल, ती कचरा समजा गावात पडला असेल, ती आमच्या कामगारांच्या वतीने आम्ही नागरिकांना नम्र विनंती, आमच्याकडून जिथे झाले असेल काय ते आम्ही क्षमस्व माफी मागतो, पण आमचे पण पोटाची खळगी भरत नाही। हा आमचा मेन विषय। आता महागाई गगनापर्यंत गेली, त्याचा पण आढावा घेऊन आम्हाला समान काम समान वेतन मिळावा, हीच सिन्नर नगरपालिकेच्या प्रशासनानं विनंती करतो। या ठिकाणी आम्ही सिन्नर नगर परिषद कंत्राटी सर्व कामगार पुन्हा एकदा आज या ठिकाणी संपावर बसलेले आहे। आमच्या किमान मागणं आहे आम्हाला किमान वेतन मिळावं, आमचा PF हा वेळेवर भरला जावा, आम्हाला हा पगार हा वेळेवर मिळावा, आमच्या ज्या घंटागाड्या नादुरुस्त होतात त्याची वेळेवर दुरुस्ती करून मिळावी, अशा इतर मागण्यांसह आमच्या अनेक मागण्या आहे। गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही संप केला होता, परंतु आम्हाला आदरणीय लोकप्रतिनिधी खासदार राजाभाऊ वाजे यांनी शब्द दिला, त्यांच्या शब्दाखातर आम्ही तो संप मागे घेतला होता 1 महिन्यापूर्वी। त्यांनी 1 महिन्याचा आम्हाला वेळ दिला होता, प्रशासनाला वेळ दिला होता, परंतु आम्ही 1 महिन्याच्याही वर या ठिकाणी प्रशासनाला वेळ देऊन त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आमच्या तक्रारीची किंवा आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली नाही आहे। म्हणून पुन्हा एकदा आम्ही कालपासून या ठिकाणी संपाला बसलेले आहे। आणि या ठिकाणी मी सिन्नरकरांना आज जी कचऱ्याची जो त्यांच्या घरामध्ये कचरा साचला आहे, अडचण निर्माण झाली, त्याबद्दल मी क्षमा मागतो। परंतु सिन्नरकरांनाही माहिती आहे की हे सगळं सिन्नर नगर परिषदेचे जे कंत्राटी कामगार आहे, हे सगळे या सगळ्यांनी कोरोना कामगारामध्ये कोरोना काळामध्ये या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता आम्ही ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे। त्यामुळे सिन्नरकर काही एवढे आमचं नाराज होणार नाही, तरी मी पुन्हा एकदा तसदीबद्दल मी माफी मागतो आणि आमच्या मागण्यात लवकरात लवकर या ठिकाणी मंजूर व्हाव्या अशी प्रशासनाला विनंती करतो। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।